नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकप्रेमी या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुमच्याकरिता घेऊन आली आहे शेक्सपियर यांच्या स्टोरी. वृषाली जोशी लिखित शेक्सपियर यांची स्टोरी तुमच्याकरिता घेऊन आली आहे मराठीत ऑडिओ बुकच्या माध्यमातून. स्टोरीचं नाव आहे पराचा कावळा, मच अडो अबाउट नथिंग. तर चला सुरू करूया. सिसलीमध्ये मेसिना या शहरी लिओनाटो नावाचा गव्हर्नर अर्गॉनचा राजपुत्र असलेल्या त्याच्या जुन्या मित्राची वाट पाहत होता. त्या मित्राचे नाव डॉन पेद्रो होते व तो त्याच्या दोन तरुण शूर सैनिक मित्रांबरोबर क्लॅडिओ व बेनेडिक यांच्याबरोबर युद्धावरून परतत होता. क्लॅडिओ फ्लॉरेन्सचा होता व बेनेडिक पडुआचा होता. गव्हर्नरची पुतणी बेट्रिस हिचा एकेकाळी मित्र असलेला बेनेडिक मेसिनामध्ये चांगला परिचित होता. बेट्रिस आणि बेनेडिक हे दोघे एकमेकांना चिडवून भांडत असत. गव्हर्नरच्या राजवाड्यात शिरता शिरताच त्यांनी थट्टेला सुरुवात केली. बेट्रिस म्हणाली, तू इतकी बडबड करतोस याचे मला आश्चर्य वाटते, तरी बरं कुणी तुझ्याकडे लक्ष देत नाही. बेनेडिक उत्तरला, माझ्या प्रिय मैत्रिणी, तू अजून इथे आहेस मला नवल वाटते. तू सोडून सर्व स्त्रिया माझ्या प्रेमात पडतात. खरे तर मला त्या कुणाबद्दलच प्रेम वाटत नाही. माझे हृदय इतके कठोर असायला नको होते असे मला वाटते. तू खूप खुश असला पाहिजेस, मी या बाबतीत थंडच आहे. मला पुरुषांमध्ये काडीचा देखील रस वाटत नाही व याबद्दल मी देवाचे आभार मानते. बेट्रिसचे ते तसेच राहू दे, नाहीतर तू त्यांचे चेहरे ओरबाडशील. जर त्यांचे चेहरे तुझ्यासारखे असतील तर ओरबाडूनही ते अधिक वाईट मुळीच होणार नाही, अशी चिडवा चिडवी चालू होती. बेनेडिक्टचा मित्र क्लॅडिओ हा जरा गंभीर होता व काही विशिष्ट कारणाने तिथे आला होता. गव्हर्नरची शांत मुलगी हेरो हिच्या प्रेमात तो पडला होता. हेरो मृदू स्वभावाची व गोड मुलगी होती. बेट्रिस म्हणजे आनंद व उत्साहाचा झराच होती. बेनेडिक्टला हेरोबद्दल विशेष काही वाटत नसे व तो त्याचा मित्र क्लॅडिओला असा सल्ला देई की तू हेरोशी लग्न करू नकोस, शहाण्या पुरुषाने बायकांच्या भानगडीत पडू नये. तरी क्लॅडिओने हेरोशी लग्न करायचे ठरवले होते. या बाबतीत जोड्यात जुळवणे आवडणारा अर्गॉनचा राजपुत्र डॉन पेद्रो त्याला मदत करणार होता. म्हणून गव्हर्नरच्या घरी एका नाचाच्या समारंभाचे आयोजन केले होते व प्रत्येकाने मुखवटा घालून यायचे ठरवले होते. क्लॅडिओच्या वतीने हेरोची प्रेम याचना करण्याची तयारी राजपुत्र डॉन पेद्रोने दाखवली होती व त्या योगे तो तिच्या वडिलांची म्हणजे त्याचा मित्र लिओनाटोची परवानगी पण मिळवणारच होता. परंतु हे सर्व सुरळीत पार पडले नाही. याला कारण डॉन जॉन हा राजपुत्र डॉन पेद्रोचा भाऊ. तो स्वतः दुःखी होता व लोकांचे नशीब फुटके असणे, त्यांनी दुःखी असणे हे त्यास आवडे. क्लॅडिओचा आपल्या मुलीशी लग्न करायचा बेत गव्हर्नरने ऐकला व तो त्याला पसंत पडला. त्याची सुंदर पुतणी बेट्रिस हिचेही लग्न व्हावे असे त्यास वाटत होते. पण या घटकेला बेट्रिस व बेनेडिक दोघेही विवाह बंधनात अडकण्यास तयार नव्हते. काकांच्या या विचारावर बेट्रिस हसली व म्हणाली, मला अविवाहित आणि आनंदी राहायचे आहे. नाचासाठी स्त्रिया व पुरुष यांच्या जोड्या जमवल्या गेल्या, पण तिचा किंवा त्याचा जोडीदार व जोडीदारीन कोण आहे हे कुणालाच माहीत नव्हते. बेनेडिक त्याच्या जोडीदारणी जवळ गेला. ती कसे कुणास ठाऊ, पण बेट्रिसच होती व न कचरता असे म्हणाला की तिने केलेले चटकदार विधान हे खरे नसून पुस्तकातून चोरलेले आहे. बेट्रिस बेनेडिकला म्हणाली, तिला तो सर्वात खालच्या दर्जाचा विदूषक वाटतो. ती पुढे असेही म्हणाली, तो दरबारातील
खुशमस्कऱ्या असून लोकांचा हशा मिळवण्यासाठी काहीही करेल. संध्याकाळी डॉन जॉनने एक नवी शक्कल लढवली. त्याने क्लॅडिओची अशी खात्री पटवून दिली की राजपुत्र डॉन पेद्रो स्वतःसाठीच हेरोची प्रेमयाचना करणार आहेत. हे खरे नसल्याचे राजपुत्राने क्लॅडिओला स्वतः दाखवून दिले. पण डॉन जॉनला माहिती होते की त्याच्या कुठल्याही मित्राने काही सांगितले तर त्यावर विश्वास ठेवण्या इतका क्लॅडिओ मूर्ख व भोळसट आहे. म्हणून मग त्याने त्या भोळसट तरुणाला अजून वेगळ्या मार्गाने फसवायचे ठरवले. आता राजपुत्राने सुंदर आणि उत्सुक असलेल्या हेरोचे व क्लॅडिओचे सूत जुळवून दिले. त्यामुळे बेट्रीस, बेनेडिक व इतरही सर्वजण आनंदित झाले. राजपुत्राने स्वतः बेट्रीसला लग्नाची मागणी घातली, पण तिने मोठ्या युक्तीने त्याला नकार दिला. बेट्रीस नेहमी खुश असते असे तिचे काका म्हणाले. आणि मग अचानक राजपुत्राला असे वाटले की ती व बेनेडिक एकमेकांना अगदी अनुरूप असून बेट्रीस ही बेनेडिकची उत्तम पत्नी होऊ शकेल. मग राजपुत्राने मनापासून असा विचार केला की या दोघांना जवळ आणण्यासाठी आपण नक्की काहीतरी युक्ती लढवूया. मध्यंतरीच्या काळात डॉन जॉनने त्याचा दुष्ट बेत आखायला सुरुवात केली. हेरो त्याच्याशी एकनिष्ठ नाही असे क्लॅवडोला पटवून त्यांचे लग्न मोडण्याचा दुष्ट बेत शिजू लागला. डॉन जॉन व त्याचा नोकर यांनी मिळून हा असभ्य बेत आखला. हेरोच्या एका नोकराणीला त्यांनी हेरो सारखे कपडे घालून तिच्या झोपायच्या खोलीच्या खिडकीशी उभे राहायला सांगितले. डॉन जॉनच्या नोकराने जाऊन तिला मिठी मारायची असे ठरले. कोणाच्याही सांगण्यावर क्लॅडिओ लगेच विश्वास ठेवतो हे डॉन जॉनला माहीत होते. त्याने मिठीचे दृश्य क्लॅडिओला दिसेल अशीच योजना आखली. मध्यंतरीच्या काळात बेट्रीस व बेनेडिक यांना एकत्र आणण्याचा कट करणाऱ्यांनी असे ठरवले, आपण या दोघांपैकी एकाबद्दल बोलायचे व ती दुसऱ्याच्या कानावर जाईल असे बघायचे. डॉन पेद्रो लिओनार्टोशी मुद्दाम बेनेडिकच्या कानावर जाईल असे बोलला. काय सांगतोस, तुझी पुतणी बेनेडिकवर प्रेम करते? काय आश्चर्य आहे. मी समजत होतो की ती सर्व पुरुषांना मुद्दाम लांब ठेवते व त्यांच्याशी फटकून वागते. लिओनार्टो उत्तरला, बेनेडिकवर तिचे प्रेम आहे हे ती त्याला कधी कळू देणार नाही असे ती शपथेवर सांगते. क्लॅडिओ म्हणाला, हो हो, पण एकटी असताना ती धाय मोकळून रडत असते व माझ्या प्रिय बेनेडिक अशी त्यांची आळवणी करत असते. बेनेडिक हे ऐकून आश्चर्यचकित झाला. त्याने स्वतःशी विचार केला, हे खरे असले पाहिजे. इतके सगळेजण असे म्हणत असतील तर हे नक्कीच मला फसवत नसणार. जर तिचे माझ्यावर प्रेम असेल तर दयाळूपणे मलाही तिच्यावर प्रेम करायला पाहिजे व कदाचित लग्नही. कट करणाऱ्यांनी बेट्रीसलाही असे पटवले की बेनेडिक्टचे तिच्यावर प्रेम आहे. हेरोने बेट्रीसला गुप्तपणे बागेत नेले, कारण तिने तिथे बेट्रीस बद्दल कुणाला तरी बोलताना ऐकले. बेट्रीसने झुडपा मागे दडून ते संभाषण ऐकले. बेनेडिक्टचे तिच्यावर प्राणापलीकडे प्रेम आहे, पण तो तिला ते सांगायला घाबरतो. त्याला असे वाटले की ती ते हसण्यास वारी नेईल असे तिने ऐकले. डॉन जॉनने त्या रात्री क्लॅडिओला हेरोच्या झोपायच्या खोलीच्या खिडकीशी गुपचूप जाऊन प्रेमदृश्य बघायला सांगितले, पण ते पाहूनही त्यावर प्रथम क्लॅडिओचा विश्वास बसला नाही. पण क्लॅडिओ सारख्या भोळसट व हलक्या कानाच्या माणसाचा शेवटी हेरोच्या फैलीपणावर विश्वास बसला. इकडे क्लॅडिओ व हेरोच्या लग्नाची तयारी चालू होती. या महत्वाच्या सामाजिक प्रसंगी संबंधितांनी कसे वागावे या संबंधी डॉगबेरी व वर्गीस सगळ्यांना सूचना देत होते. हेरो लग्नाची वधू वस्त्रे चढवत होती, पण मनोमन तिला काहीतरी अशुभ घडण्याची चाहूल लागली.
तरीही व्यवस्थित तयार होऊन पण जड अंतकरणाने ती वडिलांबरोबर चर्चमध्ये गेली. लिओनार्डोने हेरोला हातात धरून चर्चमध्ये आणले. डॉन जॉन, डॉन पेद्रो, बेनेडिक्ट, बेट्रिस आणि राजघराण्यातील इतर प्रतिष्ठित स्त्रिया व उमराव हे सर्वजण तिथे जमले होते. इतक्यात क्लॅउडो जोरात ओरडला, लिओनार्डो तिला परत घेऊन जा, ती दुष्ट अपराधी बाई आहे, तिने मान मर्यादा गुंडाळून ठेवली आहे. अमने मंडळींना धक्काच बसला. बिचारा लिओनार्डो तर गांगारूनच गेला. हे काय क्लॅउडो? पण उत्तरादाखल डॉन पेद्रो बोलला, लिओनार्डो मला हे सांगायला खेद होतो की मी व क्लॅउडोने काल तुझ्या मुलीचे अपराधी वर्तन पाहिले. एका अतिसामान्य माणसाने हेरोला मिठीत घेताना काल रात्री आम्ही पाहिले. डॉन जॉनने धक्का बसल्याचे सोंग केले. अशा गोष्टी तुम्ही चर्च मध्ये काय बोलता? आपण आता इथून जाऊ, हे लग्न होणार नाही, असे तो म्हणाला व ते सर्वजण चर्च मधून निघून गेले. हिरो चक्कर येऊन पडली. बेनेडिक व बेट्रिसने तिला उचलून धरले. लिओनार्डो हताशपणे किंचाळला, मरू दे तिला, कारण त्याचा डॉन पेद्रोवर विश्वास होता. चर्च मध्ये उदासीनता भरून राहिली. हिरो निष्पाप असल्याबद्दल बेनेडिक, बेट्रिस व लग्न लावण्यासाठी नेमण्यात आलेला वयस्क पादरी या तिघांचा विश्वास होता. शिष्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेनेडिकला असे वाटत होते की लिओनार्डोने त्याच्या मुलीवरचे आरोप इतक्या झटपट मान्य केले हे बरे केले नाही. त्याने लिओनार्डोला तसे बोलूनही दाखवले. गव्हर्नर लिओनार्डो हा काही फार कणखर मनुष्य नव्हता. हे वाताडण ऐकून तो थरथर कापू लागला. हा गुंता सोडवून सर्व सुरळीत करण्यासाठी बेनेडिक व बेट्रिस यांनी एक बेत आखला. लिओनार्डोच्या परवानगीने त्यांनी हेरो मरण पावली अशी अफवा उठवली. ही वार्ता ऐकून क्लॅउडोला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होईल व त्याचे मन बदलेल असा त्यांचा विश्वास वाढला. एकमेकांबरोबर राहून बेनेडिक्ट व बेट्रिस कधी नव्हे इतके एकमेकांना समजून घेऊ लागले. क्लॅउडो व हेरो यांच्यामधील गुंतागुंत सोडवताना तेच एकत्र आले, एकमेकांची टर उडवून हसण्याचे विसरून गेले. मी बेट्रिस इतके प्रेम कुणावरच करत नाही, असे बेनेडिक्टने स्वतःशीच कबूल केले. बेट्रिसला तिची चुलत बहीण हेरो अत्यंत प्रिय होती आणि क्लॅउडोने ज्या प्रकारे हेरोचा अपमान करून तिला वाईट पद्धतीने वागवले होते त्यामुळे संतापून ती ओरडली, क्लॅडिओला ठार मारा. बेनेडिक्ट चकित होऊन म्हणाला, काय बरळते आहेस? नाही नाही, मी हे कालत्रयी होऊ देणार नाही. जर तू असे करणार असशील तर आपले प्रेम संपलेच. क्लॅडिओ अत्यंत चुकीच्या पद्धतीने हेरोशी वागला आहे, त्याला द्वंद्व युद्ध खेळायला लावायची शिक्षा देणे योग्य ठरेल. बेनेडिक्टला अर्थातच त्याच्या मित्राबरोबर द्वंद्व युद्ध खेळायचे नव्हते, पण बेट्रिसचे प्रेमही गमवायचे नव्हते. म्हणून तो म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतेस तसे मी करतो. मी सभ्यपणे क्लॅडिओशी द्वंद्व युद्ध खेळून ते साधेल. त्याच्या दुष्टपणाबद्दल त्याला माझ्याबरोबर द्वंद्व युद्ध खेळावे लागेल. बेट्रिसच्या हेरोवरील प्रेमाने जरी बेनेडिक भारावून गेला होता तरी त्याला स्वतःच्या मित्राला द्वंद्व युद्धाचे आवाहन देणे अस्वस्थ करणारे वाटत होते. पण तरीही एकदा बेट्रिसला तसे वचन दिल्यावर तो ते करायला तयार झाला. तो क्लॅडिओला द्वंद्व युद्ध खेळण्यासाठी भाग पाडण्यास निघाला. तो म्हणाला, तू एका सभ्य स्त्रीचा खून केला आहेस, तेव्हा आता द्वंद्व युद्धासाठी तयार हो, नाहीतर तू भित्रा आहेस असे मी सगळ्यांना सांगत सुटेल. क्लॅडिओही मित्राबरोबर युद्ध करायला नाराज होता, पण शेवटी तयार झाला. डॉन पेद्रो बेनेडिक्टला हसत होता. ही बाब तो अति गंभीरपणे घेतो आहे असे त्याला वाटत होते, पण त्या बाबतीत बेनेडिक्टचा निश्चय कायम होता. त्यामुळे तो आता द्वंद्व युद्धासाठी जागा ठरवण्यासाठी
तावातावाने बाहेर पडला. डॉन जॉनच्या ज्या नोकराने हिरोच्या झोपायच्या खोलीच्या खिडकीत तिच्या नोकराणी बरोबर तो प्रेम प्रसंग घडवून आणला होता तो शेखी मिरवणारा असल्याने त्याने त्याच्या मित्राला त्याबद्दल सांगितले. राजपुत्र डॉन पेद्रो व क्लॅडिओ यांना हिरोने व न केलेल्या कृत्याबद्दल विश्वास ठेवायला लावून कसे फसवले व त्याबद्दल त्यांच्या मालकाकडून त्याने कसे पैसे मिळवले याच्या बढाया मारल्या. डॉगबेरी व वर्गीस यांनी हे बोलणे ऐकले व त्या नोकराला हुशार वकिलाकडे नेऊन बोलते केले. त्या दोघांच्या साध्या सुध्या प्रामाणिकपणे व व्यवहार चातुर्याने त्यांनी डॉन जॉनने दुष्टपणे बांधलेली निर्घाट सोडवली. जेव्हा हिरोच्या मृत्यूची बातमी चहूकडे पसरली तेव्हा डॉन जॉनच्या नोकराला गव्हर्नर लिओनाटोकडे नेण्यात आले व त्याने सर्व हकीकत लिओनाटोला सांगितली. डॉन जॉनला हिरोच्या मृत्यूबद्दल जबाबदार ठरवण्यात येईल या भीतीने तो देश सोडून पळून गेला. लिओनाटोने हिरोच्या मृत्यूचे नाटक चालूच ठेवले. पण जेव्हा ही नोकराची गोष्ट व डॉन जॉनच्या पलायनाची बातमी डॉन पेद्रो व क्लॅडिओच्या कानावर गेली तेव्हा लिओनाटो क्लॅडिओला मोठ्या रुबाबात म्हणाला, जा आता मेसिनाच्या लोकांना हिरो निर्दोष असल्याचे सांग. सगळ्यांना हे कळू दे की तू तिच्यावर अन्याय केलास आणि क्लॅडिओ शिक्षा म्हणून तुला हिरोच्या चुलत बहिणींपैकी एकीशी लग्न करावे लागेल. लग्नाच्या वेळी तिने बुरखा घातलेला असेल व ती तुला दिसणार नाही. पण तू ती हिरो असती तर जसा मान दिला असतास तसाच हिला द्यायला हवास व शिक्षेची पूर्तता करायला हवीस. क्लॅडिओने खजील होऊन हे मान्य केले. दुसऱ्या दिवशी तो चर्च मध्ये गेला. लिओनाटोने नवीन लग्नाची तयारी केली. त्याच्या मुलीला हिरोला तयार होऊन बुरखा घालायला सांगितले. बेनेडिक व बेट्रिस यांनाही गुप्त गटात सहभागी करून घेतले. खरे तर बेनेडिक मनातून खूप झाला कारण आता त्याला क्लॅडिओ बरोबर द्वंद्वयुद्ध खेळावे लागणार नव्हते. आता तो लिओनाटोला म्हणाला, तुझी पुतणी आता माझ्यावर कृपावंत झालेली दिसते. कोण? बेट्रिस? हो, त्यामुळे मला आज तिच्याबरोबर लग्न करायला आवडेल. लिओनाटोने हे बेट्रिसला न विचारता मान्य केले. क्लॅडिओ व हिरोचे लग्न आता अंतिम टप्प्यात झाले. तरीही क्लॅडिओला हे माहीत नव्हते की त्याची वाग्दत्त वधू कोण आहे कारण तिच्या तोंडावर बुरखा होता. क्लॅडिओ म्हणाला, हे सुंदरी मला तुझा चेहरा बघू दे. पण लिओनाटो ठाम होता त्यामुळे तो बोलला, लग्न झाल्याशिवाय नाही. त्यामुळे लग्न लागले व मग हिरोने बुरखा काढला. आश्चर्यचकित झालेला क्लॅडिओ ओरडला, दुसरी हिरो? शांतपणे क्षमाशील आवाजात हिरो म्हणाली, अर्थात कारण मी जिवंत आहे व तुझी पत्नी झाले आहे. मग बेनेडिक्ट बेट्रिसला म्हणाला, बेट्रिस म्हणाल काय? बेनेडिक्टने चालू ठेवले, तुझे माझ्यावर प्रेम आहे. राजपुत्र व तुझे काका दोघेही मला तसे बोलले. तेव्हा शब्दांचे कृत्यात रूपांतर होईपर्यंत असेच चालू राहिले असते. पण व्यावहारिक बाजू लक्षात घेता त्यांचेही त्याच दिवशी लग्नच लागले. हिरो निष्पाप असल्याने सिद्ध होऊन तिचे व क्लॅडिओचे परत जमावे म्हणून कटात सहभागी झालेला वयस्क पादरी सुद्धा त्यांच्या इतकाच खुश झाला. गैरसमज ही निव्वळ एक खुसपट होते व हे सर्वांनीच मान्य केले. उगीचच पराचा कावळा केला होता. समाप्त.